खामगाव येथील साप्ता बुलढाणा बातमीपत्राचे संपादक आकाश संतोष पाटील यांनी त्यांच्या वृत्तपत्रात खामगाव येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व्ही एस चव्हाण यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरिता 12 एप्रिल 2022 रोजी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया निवासी जिल्हाधिकारी दिनेश गीते यांना निवेदन देण्यात आले. आज उपोषणाचा 5वा दिवस असताना अखेर खामगाव पोलिसांनी त्या अधिकाऱ्यावर विविध कलमांसह पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या हस्ते आकाश पाटील यांना उसाचा रस पाजून उपोषण सोडवण्यात आले. यावेळी मनसेचे नेते विठ्ठल लोखंडकार आणि काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते. खामगाव येथील पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व्ही एस चव्हाण यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बातम्यांच्या माध्यमातून उघड केल्या मुळे साप्ता बुलढाणा बातमीपत्राचे संपादक आकाश संतोष पाटील यांच्यावर चिडून जाऊन व्ही एस चव्हाण यांनी त्यांच्या कर्मचारी जाधव यांच्या मोबाईल अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या विरोधामध्ये आकाश पाटील यांनी 11 एप्रिल 2022 पासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते. तर या दरम्यान मनसेचे नेते विठ्ठल लोखंडकार यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकारावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगितले. अखेर काल सायंकाळी पोलिसांनी अभियंता व्ही एस चव्हाण भादवी 504, 506 आणि पत्रकार संरक्षण कायदा 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या हस्ते आकाश पाटील यांचे उपोषण सोडवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार काका रुपालिया, गजानन कुलकर्णी, बळीराम वानखेडे, संदीप वानखेडे, संजय काळे, ॲडव्होकेट नरेंद्र जोशी, आनंद गायकोळ, रुपेश कलंत्री, विनोद भोकरे, महेश देशमुख, किरण मोरे, वैभव देशमुख, महेश देशमुख, कुणाल देशपांडे, नाना हिवराळे, शिवाजी भोसले, गणेश पांझाडे, अशोक जिसवानी, मुबारक खान, मनोज वाजपेयी, अनिल खोडे, सुमित पवार, मोहन हिवाळे, अमोल गावंडे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. पत्रकाराची मुस्कटदाबी आणि हल्ले कदापिही सहन केले जाणार नाही. आपण नेतृत्व हातात घेतल्यापासून सर्व पत्रकारांना सोबत घेऊन अन्यायग्रस्त पत्रकारांची बाजू जिल्हा पोलीस प्रशासनासमोर मजबूत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम आज गेल्या 3 महिन्यामध्ये पत्रकारांना धमकी देणाऱ्यांच्या विरोधात हा जिल्ह्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत 4था गुन्हा दाखल करण्यात यश आलं आहे. मलकापूर बुलढाणा येथे प्रत्येकी 1, तर खामगाव येथे हा 2रा गुन्हा दाखल झाला आहे. बुलढाणा येथे शेख वसीम तर मलकापूर येथे गजानन ठोसर यांना बायोडिझेल माफियाने धमकी दिली होती. त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. तर अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी खामगाव येथील गणेश भेरडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि आकाश पाटील यांना चव्हाण या अधिकाऱ्याने धमकी दिली होती. या दोन्ही प्रकरणामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आपल्याला यश आलं आहे. हा तर जिल्ह्यातील पत्रकार एकतेचा विजय असून याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील पत्रकारांना जाते अशी प्रतिक्रिया जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी यावेळी दिली. सिटी न्यूज बुलढाणा. संपादक आकाश पाटील यांनी खामगाव ग्रामीण पाणी पुरवठ्याचे अभियंता चव्हाण यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना फोनवरून त्यांनी जीवे मारायची धमकी दिली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणाची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर जवळपास 2.5 महिन्यापासून पोलीस प्रशासन यावर दखल घेत नव्हते आणि गुन्हे दाखल करत नव्हते. शेवटी उपोषणाला बसून उपोषणाच्या माध्यमातून त्यांच्यावर आज चव्हाण यांच्यावर आज गुन्हे दाखल करण्यात आले. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि कार्यकारी अभियंता तो फरार झालेला आहे. आता आमची मागणी एकच आहे की त्या फरार आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी आणि पत्रकारितेवर अशा पद्धतीचे जो कोणी आघात करत असेल त्यांनाही आमची अशी विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीचं वागणूक पत्रकाराला देऊ नये आणि यापुढे जर कधी पत्रकारावर कोणी असा अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल, तर जिल्ह्यातील संपूर्ण पत्रकार अशा पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि ही लढा आमचा कंटिन्यू असा सुरू राहणार आहे. So
सहकार विद्या मंदिर इंग्रजी माध्यमाची एक परिपूर्ण निवासी शाळा CBSE आणि स्टेट बोर्डाच्या भव्य सुसज्ज इमारती प्रयोगशाळा लायब्ररी कम्प्युटर लॅब मॅथ्स लॅब इत्यादी प्रगत सुविधा NDA NEET CET स्पर्धा प्रवेश परीक्षांचे विशेष प्रशिक्षण उच्च शिक्षित व प्रशिक्षित शिक्षक अद्ययावत क्रीडा साधनांनी सुसज्ज भव्य क्रीडांगण स्विमिंग पूल मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल 100% निकालाची परंपरा असलेले दर्जेदार निवासी व डे बोर्डिंग स्कूल सहकार विद्या मंदिर बुलढाणा। प्लीज सर ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन। नाइस ना? या भैया ये वाला। ओके सर। मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है। ब्लैक। भैया ओके सर। ये वाला। वो वाला। भैया नाइस। फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ। वाओ। आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट। थैंक यू। वेलकम।